ताऱ्यांची लुकलुकणे। वातावरणाच्या प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजे ताऱ्यांची लुकलुकणे। तर विद्यार्थ्यांनो, प्रकाशाच्या अपवर्तनावर म्हणजेच प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो हे आपल्याला माहिती आहे, परंतु काही परिस्थितीमध्ये प्रकाश किरणे ही त्यांची दिशा बदलतात। मग जो वातावरणाचा परिणाम असतो, वातावरणाचा जे काही तापमानाचा परिणाम असतो, तो प्रकाश किरणांच्या दिशेमध्ये म्हणजेच प्रकाश किरणांच्या अपवर्तनावर परिणाम करत असतो। तारे स्वयंप्रकाशित असल्याने चमकतात व सूर्यप्रकाश असल्याने रात्री आपल्याला दिसतात। तारे स्वयंप्रकाशित असतात, विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो, तारे स्वयंप्रकाशित असतात आणि स्वयंप्रकाशित असल्याने तारे चमकतात व सूर्यप्रकाश नसल्याने रात्री आपल्याला दिसतात। तारे आपल्याला खूप खूप जास्त अंतरावर असल्याने ते प्रकाशाचे बिंदुरूप स्रोत असल्याचे जाणवतात। वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येत असताना वाढतो, कारण हवेची घनताही वाढत जाते। वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना तारका प्रकाश स्तंभिकेकडे झुकल्यामुळे दाखवल्याप्रमाणे तारा त्यांच्या आहे त्या स्थितीपेक्षा थोडासा उंचावर असल्याचा भासतो। तर या ठिकाणी हा जो तारा आहे, ज्यावेळेस ताऱ्याकडून येणारा प्रकाश हा आपल्या पृथ्वीकडे येत असतो, तर पृथ्वीकडे हवेची घनताही जास्त असते, त्यामुळे ताऱ्याकडून येणारा जे प्रकाश किरण आहे ते घनमाध्यमात येत असताना स्तंभिकेकडे झुकतात आणि स्तंभिकेकडे झुकल्यामुळे ही ताऱ्याची ॲक्च्युअल स्थिती आहे। परंतु तारा तो त्याच्या ॲक्च्युअल पोझिशनच्या ऐवजी दुसऱ्या पोझिशनवरती दिसतो, तर ही झाली ताऱ्याची आभासी स्थिती। ताऱ्याची ही आभासी स्थिती स्थिर नसून किंचितशी बदलत राहते, याचे कारण म्हणजे हवेची सतत होणारी हालचाल तसेच घनता व तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर नसते। त्याचबरोबर ताऱ्याची जी आभासी स्थिती असते, विद्यार्थ्यांना ही स्थिर नसते, याचे कारण काय आहे तर हवेमध्ये सतत होणारी जी हालचाल, घनता आणि त्याचबरोबर तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर नसते आणि त्यामुळे एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक हा सतत बदलत असतो। अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते आणि त्यामुळे आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात। तर ज्यावेळेस प्रकाश किरण हे ताऱ्याकडून पृथ्वीच्या घनमाध्यमात येत असतात, पृथ्वीच्या भोवती हवेचं घन असं आवरण असतं, परंतु सतत तापमानातील बदल आणि हवेची बदलती स्थिती, कधी विरळ माध्यम तर कधी घन माध्यम, यामुळे काय होतं की ताऱ्यापासून येणारे जे प्रकाश किरण आहे ते सरळ रेषेत न येता अशा पद्धतीने झिगझॅग मॅनरमध्ये येतात आणि त्यामुळे कधी ताऱ्यांची स्थिती कधी इथे दिसते, कधी इथे दिसते, कधी इथे दिसते, तर जी ॲक्च्युअल पोझिशन आहे त्याच्यापेक्षा तारे हे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची आभासी स्थिती दिसते आणि त्यामुळे तारे आकाशात आपल्याला चमकताना लुकलुकताना दिसतात।